चाई लेखक नारायण धारक प्रकरण एक दुपारचे 12:30 वाजले होते. आकाशात एकही ढग नव्हता. मार्गशीर्षातला सूर्य तळपत होता. ऊन कडक होतं. अंगाला चटके बसत होते. पण लवकरच आकाशात खालून वर एक काळा ढग चढत आला. धुराचा ढग. त्यानं काही वेळातच सर्व आकाश व्यापून टाकलं. इमारतींनी एकामागून एक जसा पेट घेतला तसा धूर जरासा कमी झाला. पण जरासाच. शाळा, बँक, पंचायत कार्यालय, पंचायत हॉल, सहकारी भांडार, सहकारी गोडाऊन, जुना वाडा, पेशव्यांची बखळ, तेलाचा वाडा, नगारखाना, दुकानं, घरं, सर्व काही जळत होतं. जागोजागी आगीची लाल पिवळी फुलं उमलत होती. गावात फायर ब्रिगेड नव्हता. पोस्ट होतं पण पोस्ट मास्तर नव्हते. दोन चार मोठ्या विहिरी होत्या पण ही प्रचंड आग विझवायला कोणी माणूसच नव्हतं. काही काही घरांच्या अंगणातली झाडं घरांच्या खूप जवळ होती. झाडांच्या पानांनी पेट घेतला होता. वाळकी जळती पानं वाऱ्यावर उडत ठिणग्या उडवीत इकडे तिकडे पसरत होती. तेवढीच काय ती हालचाल. बाकी कोठे काही हालचाल दिसत नव्हती. ज्वाळांखेरीज. आणि मग एका नुकत्याच पेट घेतलेल्या घरातून ते दोघं बाहेर पडले. इशीच्या आत बाहेरचा एक तरुण आणि 12-13 वर्षांचा एक मुलगा. दोघांचे कपडे घामेजले होते, फाटले होते. दोघांचे चेहरे काळवंडले होते धुरानं काजळीनं. दोघांच्या हातात डबे होते. खांद्यांना चिंध्यांच्या पिशव्या होत्या. त्यांच्या सर्वांगाला रॉकेलचा वास मारत होता. मुलगा बाहेर आला तो झोकांड्या खातच आला. तो बाहेरच्या खडीच्या रस्त्यापर्यंत कसा बसा पोहोचला. त्यानं हातातला डबा तसाच ठेवला आणि भर रस्त्यातच बसकण मारून आपला चेहरा हातांनी झाकला. त्याचे खांदे हलत होते हुंदके दिल्यासारखे. एका सेकंदात तो तरुण त्या मुलापाशी पोहोचला आणि त्याच्या शेजारी खाली बसला. त्याच्या खांद्यावर हातानं हलकेच थोपटत तो म्हणाला, नाथा नाथा आपलं काय ठरलंय? मुलगा खालीच मान घालून मुसमुसत म्हणाला, इथं घरात तळघरात आणखी होते 5-6 जण तरी होते. डोळे वटारून वर पाहत होते. डोळे वटारून पाहू देत की? अगदी डोळे फाडून पाहू देत. जोवर दिवस आहे तोवर आपल्याला काहीही होत नाही. समजलं? 5 आत आपण गाव सोडणार आहोत. समजलं? त्याच्या शब्दांनी मुलाला धीर आला. तो आधी गुडघ्यांवर बसला मग पुन्हा उभा राहिला. पुन्हा त्यानं रॉकेलचा डबा हातात घेतला. दोघं शेजारच्या घरात शिरले. दातांनी ओट घट्ट दाबून धरत मुलगा आपलं काम करत होता. गावातली शेवटची गल्ली राहिली होती. दुपारी 2:30 सुमारास मुलगा एका घरातून किंचाळतच बाहेर आला. त्याला कल्पना नव्हती. तो सरळ आत गेला होता. त्या घराला तळघर नव्हतं. 2 खोल्या होत्या. त्या दोघी बाहेरच्याच खोलीत होत्या. दारा खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून त्यांनी अंधार केला होता. बाहेरच्या खोलीतच खाटेखाली त्या दोघी होत्या. माय लेके असतील नाहीतर सासवा सुना असतील. डबा ठेवायला एकनाथ वाकला होता आणि त्याला दोघी दिसल्या होत्या. दोघींचे डोळे सताड उघडे होते. त्याच्यावर खिळलेले होते. गरागरा फिरत होते. त्याला माहीत होतं त्या हलणार नाहीत, बोलणार नाहीत, काहीही करणार नाहीत. पण एकाएकी त्याचा धीर गळला. त्या पाहत असताना त्यांच्यावर खाटेवर कपाटावर चिरगुटांवर रॉकेल शिंपडायचं. त्याला काडी लावायची. काहीतरी किंचाळत तो उघड्या दारातून तसाच धावत बाहेर रस्त्यावर गेला. त्याच्या सहकाऱ्यालाच त्या घरातलं काम उरकावं लागलं. 5 त्यांचं काम संपलं होतं. सारा गाव धडाधडा जळत होता. रस्त्यातून इतकी धग होती की चालणं मुश्किल होत होतं. ते दोघं चावडीच्या मागे आले होते. इथल्या विहिरीवर त्यांनी हात पाय तोंड धुतलं होतं. कपडे बदलले होते. इथंच एक नॉर्टन उभी होती. कॅरियरवर मोठी वळकटी बांधली होती. एकनाथच्या सहकार्यानं किक मारून गाडी स्टार्ट केली. एकनाथ मागच्या सीटवर बसला. फर्र आवाज करत गाडी गावातून सपाट्यानं गेली. मुलाच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर वारा गार गार लागत होता. गावातून जाताना त्यानं डावी उजवीकडे अजिबात पाहिलं नाही. न जाणो एखाद्या जळक्या चेहऱ्यातले वटारलेले डोळे त्याच्यावर खेळले असते.
गाडीचा आवाज क्षीण होत होत नाहीसा झाला. माळावरचं गाव दडादडा जळत होत. संध्याकाळचा वारा सुटला तसा आगीला आणखी जोर आला. ज्वाळा कानाकोपऱ्यातून बक्षाच्या मागावरच्या श्वापदासारख्या पसरत होत्या. संध्याकाळ झाली. लहान दिवस मावळला. सूर्य क्षितिजाखाली गेला. अंधाराचा पडदा सरसरत आला आणि काळ्या रात्रीवर ही सोनेरी ज्वाळांची पताका फडफडत होती. जणू काही समाधान न झाल्यासारखी ज्वाळा पुन्हा पुन्हा पेटून उठत होती. वासे कलत होते. भिंती ढासळत होत्या. छप्र कोसळत होती. ठिणग्यांची कारंजी उडत होती. रेषा आणि पृष्ठभाग वेगवेगळ्या कोनात जवळ येत होते. अनेकदा आकृत्यांचा भास होत होता. अग्नीच्या त्या तांडवाला कोणीच साक्षीदार नव्हता. कोणी असताच तर तो खास फसला असता. धडधडत्या फडफडत्या ज्वाळा गरगर फिरत वर जाणारी धुरांची वेटोळी ठिकठिकाणी फुलणारे मंदावणारे उघड झाप करणाऱ्या लाल डोळ्यांसारखे वाटणारे अंगार. त्याला खरोखरच भास झाला असता की त्या पहा दोन जळत्या आकृती तळघरातून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पहा पेटलेल्या शरीराचं कोणीतरी त्या दगडी भिंतीपाशी अंग चोरून बसलंय. ते पहा कोणीतरी खिडकीतून बाहेर पाहत आहे. शरीर पेटलंय. पण असं पाहायला माळरानावर कोणीही नव्हतं. रात्रभर पश्चिमेचा वारा वाहत होता. विझत आलेले अंगार फुंकर मारून मारून पुन्हा पुन्हा फुलवीत होता सर्व रात्रभर. सकाळ झाली तेव्हा आग शमली होती. माळरानावर गावाची नाव निशाणीही राहिली नव्हती. होता फक्त राखोडा कोळसा आणि त्या थराखाली लुचाई. प्रकरण 2. राष्ट्रीय आमरस्त्याच्या फाट्यापाशी जयदेवनं मोटरसायकल थांबवली तेव्हाची वेळ संध्याकाळची होती. संध्याकाळचे 5. 2 नोव्हेंबर 1970 संध्याकाळ. कटिंग संपल्या संपल्या फाटा लागला होता. आमरस्ता समोर गेला होता. गावाकडचा रस्ता डावीकडे उतरत घसरत गरंगळत गेला होता. नवा रस्ता, अपरिचित रस्ता. पण रस्ता अपरिचित असला तरी पायाखाली पसरलेलं गाव परिचित होतं. गावात काहीही बदल दिसत नव्हता. किती दिवस झाले गाव सोडल्याला? 48 ते 58, 58 ते 68 आणि आता वरची 2. 22 वर्ष झाली. जवळजवळ पाव शतक ओलांडलं तरीही गावात काही बदल नव्हता. तीच ती दुर्गा नदी, तोच तो नदीच्या पात्राला समांतर जाणारा जुना मातीचा रस्ता, तोच तो जुना दगडी पूल, तेच ते पलीकडचं स्मशान. 1-2 नव्या पांढऱ्या पिवळ्या इमारती दिसत होत्या खऱ्या, पण त्यांच्यामुळे गावाचा जुनेपणाच उलट मनावर ठसत होता. अजूनही जयदेवला आपल्या मनात अचानक उसळलेल्या उर्मीचं स्पष्टीकरण होत नव्हतं. तो गावाकडे परत कशासाठी आला होता? आता त्याच्यासाठी गावात काय होतं? 48 हलकल्लोळात त्याच्या आजोबांचा, आईच्या वडिलांचा वाडा जाळला गेला होता. आजोबा आणि तो दोघंच राहणारे. अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडले होते. त्याच रात्री त्यांनी गाव सोडला होता. आणि आजोबांनी तर मरेपर्यंत गावाचं नावही ओठावर येऊ दिलं नव्हतं. आता नाव घ्यायला नको होतं. समोरच नावाची पाटी होती. दुर्गापूर, 2 मैल. क्षणभर त्याला एकदम भोवळ आल्यासारखी झाली. डोळ्यांसमोरचा सारा देखावा गरगर फिरायला लागला. कानात खूप मोठा घण घण आवाज व्हायला लागला. गावाच्या जुन्या आठवणी खोदता खोदता एक नको ती आठवण वर आली होती. आणि वर्मी घाव बसावा तसा जीव घायाळ कासावीस झाला होता. सुनंदा, सुनंदा. सुनंदाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याला असे झटके केव्हाही अचानकपणे येत. तसे जास्तीत जास्त 5-10 टिकत असत. पण ती 5-10 म्हणजे कपाळावरचा मानेवरचा घाम त्यानं शर्टच्या बाहीनं पुसला. मूळ प्रश्न अजून होताच. तो दुर्गापूरला कशासाठी आला होता? लहानपणची काही 4-5 त्यानं इथे काढली होती. पण ते बालपणचे भाबडे दिवस गेले. ती अल्लड स्वप्नही गेली. एकदा हरवलं ते हरवलं. ते का आता त्याच्या हाती परत लागणार होतं?
त्यावेळी तो काही मित्रांबरोबर बोरी, करवंदी, जांभळं, चिंचा, कैऱ्या, आवळे चोरायला कडक उन्हातून तापल्या धुळीतून अनवाणी हिंडला होता. ते बोळ गेले, ती झाडंही गेली, ते मित्रही गेले, ती सप्तरंगी जादूही गेली होती. सर्व रंग वाहत वाहत शेवटी एकत्र आले होते. त्यांचा लालभडक रंग झाला होता. त्या रंगाचं थारोळ सुनंदाच्या डोक्याभोवती साचलं होतं. पण ती तर झोपली होती, गाढ झोपली होती. तिला त्या गार ओल्या स्पर्शानं जाग कशी येत नव्हती. ती तर थरथरत्या श्वासानं जयदेव भानावर आला. दुर्गापूरचा रस्ता समोर खाली गेला होता. हा क्षण त्याच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या निर्णयाचा वाटला. गाडी खाली न्यायची का पुढं न्यायची, खाली आता त्याच्यासाठी काही नव्हतं. पण पुढे तरी काय होतं? साऱ्या जगात त्याच्यासाठी काय होतं? घर नाही, दार नाही, कोणी वाट पाहणारं नाही, कोणी त्याच्यावर अवलंबून राहणारं नाही. सर्व दिशा, सर्व ठिकाणं सारखीच होती. नाही, सारखी नाही, दुर्गापूर वेगळं होतं. काही वर्ष तरी ते त्याचं गाव होतं, त्याचं घर इथे होतं. मानवाच्या लहान सहान व्यवहारात ईश्वर खरोखरच लक्ष घालतो का? किंवा आपले व्यवहार लहान आहेत का मोठे आहेत, सामान्य आहेत का असामान्य आहेत, क्षुद्र आहेत का अतिशय महत्वाचे आहेत, हे मानवाला तरी कुठे माहीत असतं. पण देव मानवी व्यवहारात हस्तक्षेप करीत असेलच तर त्यानं तो त्या क्षणी केला. जयदेवची नजर सूर्याचं क्षितिजावरचं स्थान अशा काही विवक्षित कोणात आलं की गावातल्या कोणत्या तरी इमारतीच्या खिडकीच्या तावदानावरून सूर्याचं ऊन परावर्तित होऊन त्याचा कवडसा जयदेवच्या डोळ्यांवर पडला. एक संकेत, चिन्ह, खूण, होलोग्राफ. त्या लखलखाटानं त्याचे डोळे अक्षरशः दिपले. इंच भरानं मान हलवताच तो लखलखाट गेला. नियतीचं चक्र इतक्या सूक्ष्म तोलावर असतं. मग डोळे बारीक करून जयदेव गावाकडे पाहत होता. वरच्या मजल्याला काचेच्या खिडक्या असलेली इमारत निदान त्याच्या लहानपणी तरी एकच होती, नाईकांची हवेली. ती आठवण त्याच्या शरीरावर सरसरून काटा आला होता. किक मारून त्यानं गाडी स्टार्ट केली. गिअरमध्येच उतारावरून सावकाश सावकाश खाली घेतली. आमर रस्त्याला जोडणारा रस्ता नवीन होता, कच्चाच होता. बैलगाड्यांच्या चाकांनी खोल घळी पडल्या होत्या. मोटरसायकल जपून मधून चालवावी लागत होती. तो गावाच्या वेशीपाशी पोहोचला तेव्हा सूर्य जवळजवळ मावळला होता आणि आता एक एक ओळखीच्या खुणा लागत होत्या. दुर्गापूरमध्ये खरोखरच थोडा बदल झाला होता. तीच ती मातीच्या भिंतींची धाब्याची घरं, तेच ते अरुंद दगडी गोट्यांचे बोळवजा रस्ते, तीच ती उघडी वास मारणारी गटारं, तेच ते आठवणीतले चौक. त्याच्या नकळत त्यानं जुनी आजोबांच्या घराकडे जाणारी वाट घेतली होती. वळण घेऊन गाडी आली आणि थांबली. तिथं काहीही नव्हतं. जोत्याचे एकेकाळी काळवंडलेले दगड आता ढासळले होते, गवतानं आच्छादले होते. आत सर्वत्र तण माजलं होतं. चार पाच प्रचंड वृक्ष उभे राहिले होते. वास्तू आता इतकी बदलली होती की काळजाला हिसका देण्याचंही बळ तिच्यात नव्हतं. बरं झालं, आपण हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं, जयदेव मनाशी म्हणत होता. विनाकारण मनात एक जखम वागवित होतो. आता भ्रमनिरास झाला होता, आता निचरा झाला होता. आता काहीही शल्य मनात राहणार नव्हतं. ती जखम नव्हतीच, पायताणात एखादा खडा रुतावा तशी ती होती. खडा निघून जाताच वेदना संपली होती. आराम पडला होता. जीवाला एकदम हलकं हलकं वाटत होतं. काही वेळ तो त्या उजाड चौकोनापाशीच उभा राहिला. एक प्रकारच्या आवेगानं, इम्पल्सनं तो या गावात आला होता खरा. पण राहायचं कुठे, जेवायचं कुठे, वेळ कसा घालवायचा याचा त्यानं काहीच विचार केला नव्हता. जयदेव व्यास या नावानं त्याला इथे कोणी ओळखणार नाही, कारण लेखनासाठी त्यानं ते टोपण नाव घेतलं होतं आणि रोजच्या आयुष्यातही तो तेच वापरत आला होता. गोपाळ शंकर जावडेकर हे त्याचं खरं नाव, पण तेही अर्थात त्याच्या वडिलांकडचं. आजोबांचं नाव होतं घांगरेकर. घांगरेकरांचा गोपाळ म्हणून त्याला पूर्वी काही काही ओळखत असत. पण त्याच्या ओळखी 10-12-14 वर्ष वयाच्या मुलांपुरत्याच मर्यादित होत्या. आणखी कोण बरं त्याला ओळखत होतं?
त्याची ही आठवण इतकी पुसट झाली होती की समोर काही नावच येईनात. मोटरसायकल तशीच भिंतीपाशी स्टँडवर ठेवून जयदेव चौकात आला. चौकात दोन नव्या इमारती होत्या, एक पंचायत कमिटीची आणि दुसरी सहकारी बँकेची. दोन्ही बसक्या मातीच्या, एक मजली गावच्या थाटाच्याच होत्या. जरा नीटनेटक्या होत्या, चांगल्या रंगवलेल्या होत्या म्हणून चटकन नजरेत भरत होत्या एवढंच. पण अलीकडचा वाडा ओळखीचा वाटत होता. त्याचा एक मित्र सदाशिव, हो सदाशिवच, तो त्या वाड्यात राहायचा. ब्राह्मणाचा नव्हता, सोनाराचा किंवा काहीतरी, जबडे जगदाळे असंच काहीतरी नाव. निदान चौकशी तरी करायला काय हरकत होती. जयदेव वाड्यात शिरला. वाडा जुनाच होता पण आत रंगकाम नवीन केलेलं वाटत होतं. ओसरीवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांच्या जवळ जात जयदेव म्हणाला, वाड्याचे मालक आहेत का? कुठे राहतात? मालकांचं माहीत नाही, मालकीणबाई आहेत. सखूबाई? अहो सखूबाई. त्यानं आत वळून मोठ्यानं हाक मारली. चाळीशीच्या वयाची, भरल्या शरीराची, सावळ्या वर्णाची बाई बाहेर आली. डोक्यावरून पदर, कपाळावर फक्त गोंदलेलं कुंकू नाही, विधवाच. नजर सावध, हिशेबी, व्यवहारी, जरा निर्ढावलेलीच. कोण पाहिजे होतं? पदराला हात पुसत तिनं विचारलं. तसं नाही, फार पूर्वी माझा एक मित्र या वाड्यात राहायचा, सदू, सदाशिव नावाचा. त्याची चौकशी करत होतो तेव्हा तो वाडा त्यांच्या मालकीचा होता. नाव काय तुमचं? तसं नाव जावडेकर, पण पलीकडच्या घांगरेकरांकडे राहत होतो, गोपाळ. सखूबाईच्या चेहऱ्यावरचा व्यवहारीपणाचा बुरखा गळून पडला. अगं बाई, गोपाळ, मला नाही ओळखलंस, मी सदूची थोरली बहीण नाही का? आता इतक्या दिवसांनंतर? आधी तुला ओळखलंही नाही मी, आता नाव सांगतोयस तशी पटली ओळख. अरे सदू केव्हाच मुंबईला गेला? माझ्या वाटणीत वाडा आला, मी राहते इथेच. काही वेळ थांबून मग ती म्हणाली, अरे वर ये ना, गब्बर चहा तरी घेऊन जाशील की नाही? कितीतरी दिवसांनी भेटलास रे. तिचा आनंद खरा होता यात शंकाच नव्हती. जयदेव तिच्या मागोमाग ओसरीवरून आत गेला. तो सदाशिवच्या प्रत्यक्ष घरात असा कधी आलाच नव्हता, पण तिचं एकूण घर सामान सर्व चांगलं टापटिपीचं होतं. तिच्याकडे दोन खोल्या होत्या, एक बसाय उठायची, दुसरी स्वयंपाकघराची. स्वयंपाकघरातच पाट मांडून तिनं त्याला बसवलं. चहासाठी स्टोववर आदन ठेवलं. चहा करता करता ती एकीकडे स्वतःची आणि गावाची माहिती सांगत होती. तिचा नवरा व्यसनी आणि बदफैली निघाला होता. त्या व्यसनातच शेवटी त्याचा मृत्यू ओढवला होता. तिला त्याचा काहीही खेद होत नव्हता. तिला मूल बाळही काही नव्हतं. ती त्याबाबतीतही बेफिकीर होती. घराची जरा डागडुजी करून तिनं खोल्या भाड्यानं दिल्या होत्या. हवं तर काहींना ती जेवायलाही करून घालत होती आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नात ते अगदी टुकीनं राहत होती. जयदेवला ती मुळीच एकाकी किंवा उदास किंवा खिन्न वाटली नाही. चहाचा कप हातात घेता घेता एकदम त्याला उमगलं, तोही इथे एखाद्या बोर्डासारखा राहिला तर? त्याचे राहण्याचे जेवणाचे सर्व प्रश्न आपोआपच सुटतील, पण जागा मात्र त्याच्या मनासारखी असली तरच. जागा प्रशस्त हवी, स्वतंत्र हवी, हवेशीर हवी. त्याच्या बाहेर जाण्या येण्यावर कोणतीही बंधनं असता कामा नयेत. पण तो काही बोलायच्या आतच सखू म्हणाली, तुमचं घर तर जळलं की रे मागेच, आता कुठे राहतोयस? आत्ता संध्याकाळी तर आलो. आता पाहायचं सखू, तुझ्याकडे तू जागा देतेस म्हणतेस, आहे का एखादी स्वतंत्र खोली? चहा होऊ दे, मग दाखवते. त्याच्या कल्पनेपेक्षाही अत्यंत सहजपणे त्याचे सर्व प्रश्न सुटले होते. सखूच्या घराच्या मागच्या अंगाला एक खूप मोठी खोली होती. मागच्याच अंगणात संडास मोरी होती. त्याला व्यत्यय आणायला कोणी येणार नव्हतं. शिवाय मागचं वाड्याचं दार होतं ते आता बंद केलेलं होतं. पण हवं तर त्याची किल्ली सखू त्याला द्यायला तयार होती. मोटरसायकल जयदेवनं पुढच्या चौकात आणून ठेवली होती. त्याचं जरुरी पुरतंच आणलेलं तुटपुंज सामान मागच्या खोलीत नेऊन ठेवलं होतं. खोलीत टेबल खुर्ची अर्थात नव्हती, पण मागच्या बाजूची खिडकी जमिनीपासून 1.5 फुटावर होती आणि भिंत रुंद होती. तेव्हा खिडकीत टेबलासारखी आयतीच जागा झाली होती. त्याला काही लिखाण करायची लहर आलीच तर ती जागा अगदी सहज वापरात आणता येण्यासारखी होती.
तो जेव्हा परत बाहेर जायला निघाला तेव्हा सखू म्हणाली, जेवण 9 बर का? गडळात नजर टाकली तेव्हा त्याला दिसलं की 6:30 झाले होते, 6:30 फक्त. पण एवढ्यात बाहेर किती अंधारून आलं होतं. त्याला ट्यूबलाईटच्या झगमगाटाची, मोठ्या मोठ्या नियॉन साईनच्या लखलखाटाची सवय झाली होती. इथले चौका चौकातल्या खांबावरचे साधे दिवे फिकट पिवळट वाटत होते. बाजारपेठेत काही प्रकाश असला तरच, इथे तर जवळजवळ काळोखच होता. पण अर्थात गावातले सर्व रस्ते पायांखालचे होते. केवळ 22 खंड त्या जुन्या आठवणी पुसून टाकू शकत नव्हता. प्रकरण 2 समाप्त.